तर याला आता आपण पटकन मीठ मसाला लावून घेऊया हे बघा पूर्ण झाले बऱ्यापैकी असं ठेवूया बघा आपण याच्यावरती आता मोटला ठेवलेला आहे आणि बघा मस्तपैकी हळूहळू आता त्याला वाफ लागायला आहे थोडस असं आहे ना शेणीवरती शेकवतात नमस्कार मित्र कोकण संस्कृतीच्या आणखीन कबडीमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनोबत स्वागत करतो मित्रांनो बरणीमध्ये मासे कसे पकडायचे ना हे बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आज आपण देखील आपल्या काही मी जे बच्चे कंपनी होते ना त्यांच्यासोबत बरणीत मासे पकडलेत आता बघा एवढे आपल्याला मासे मिळालेत फारसे काही मिळाले नाहीत पूर्वी कसं आहे मला माझ्या लहानपणी आठवत आहे माझ्या आजी आहे ना हळदीच्या पानात आहे ना ह्या माशांची आहे ना मोटली बांधायची आता ही माशांची मोठली कशी तयार करतात ना हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता संध्याकाळची वेळ झाली खरंतर आज थोडा उशीर झाला त्याच्यामुळे आपल्याला झटपट चूल देखील कराय तयार करायची आहे या मासे साफ करून घ्यायचे आहेत आणि हळदीचं पान आणायला जायचं तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं हळदीचं पान आणायला जाऊया तर मित्रो आता आपण हळदीची पानं आणायला आलो आहोत कसं आहे आपल्याकडे हळदीची पानं भरपूर पडलेली त्याच्या म्हटलं म्हटलं असा काहीतरी प्रयोग करून तुम्हाला नक्कीच तर आपण चांगली चांगली जी मोठी पानं आहेत ना ती घेऊया झटपट पानं कापून घेऊया चला तर मित्र कसं झालंय मासे आणायला जाई जाईपर्यंत संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आता थोडा काळोख पडायला लागला त्या अगोदर म्हटलं की आणलेले मासे ना आपण साफ करून घेऊया त्या बाटलीत आता जेवढे आपल्याला मासे मिळालेत त्याची आपण मोठली बनवणार आहोत तर ते मासे पहिले साफ करून घेऊया आणि त्याच्यासाठी आता कसे थोडा झटपट करतो कारण काळोख पडेल तर मित्र इकडे ना मी मासे साफ करतोय बघा एवढे झाले पण जेवढे हे मासे आहेत ना साफ करायला इझी आहेत तेवढेच कठीण पण म्हणेन कारण काय साफ करायला इझी तर आहेतच फक्त असं तुम्हाला दाबून त्याचं पोट हे करायचं आहे आणि हे सगळी घाण काढून वेगळी करायची पण ह्या हातामध्ये ना एकदम गुळगुळीत असल्यामुळे ते सटकतायत तेवढं मात्र डिफिकल्ट आहे बाकी हे सगळं इझी आहे बघा बरेबर आता अजून आपल्याला जे बरेच मासे आहेत छोटे मोठे मासे आहेत ना बघा हा जिवंत आहे अजून असे मासे पूर्ण साफ करून घ्यायचे आहेत कारण हे मासे साफ करणं तेवढंच गरजेचं आहे अदरवाईज आहे ना पोटातली गडबड होऊ शकते त्याच्यामुळे साफ व्यवस्थित करून घेणं तेवढंच गरजेचं असतं सो गर हे बघा अशी थोडस त्याच्या पोटातली घाण काढणं गरजेचं आहे आणि कसं आहे हे आहे ना माशांमध्ये आता अंडी पाहायला मिळतात म्हणजे बारीक बारीक अंडी देखील आहेत या माशांमध्ये आता पटकन साफ करतो आणि दुलमला आतल्या चुलीजवळ नेतो आणि याला फक्त मॅरिनेशन कसं करतात किंवा याची मोटली कशी बनतात ना ते थोड्याच वेळात दाखवतात हो तो ओ, मासे पाहू शकतात मस्तपैकी स्वच्छ आपण साफ करून घेतलेत आता याला आपण पटकन झटपट मॅरिनेट करूया तर याला आता आपण आहे ना पटकन मीठ मसाला लावून घेऊया थोडस कोकमाचं सामसूल वगैरे किंवा कोकमाचं पाणी थोडंसं टाकून घेऊया चला कारण आता थोडस काळोखच झालाय बनवता बनवता त्याच्यामुळे बाहेर चूल बनवायची होती खरं तर पण आता आतल्याच चुलीवरती आपण हे मासे बनवणार आहोत बघा थोडस एक चमचा हळद टाकले अर्धा चमचा तिखट टाकलाय थोडस गरम मसाला टाकतो याच्यामध्ये आणि चवीपुरतं थोडस मीठ टाकलंय कोकमाची सालं आणि थोडस सा पाणी ॲड आहे ऑलरेडी त्याला पाणी सुटलेलं असतं हां तर मित्रांनो पाहू शकता थोडस वरून कोकमाची सालं देखील टाकली आहेत त्याच्यामुळे आता मस्त वेगळी आहे ना ह्याला मीठ मसाला प्रॉपर लावून घेऊया आणि याची मोचडी कशी बनतात ना ते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो तर मित्रांनो याचबरोबर आहे ना थोडंसं तेल देखील आपल्याला टाकायचंय एकदम म्हणतात ना नावापुरतं तेल टाकायचंय बर जास्त असं तेलाची काही गरज नाहीये कारण आपलं हे सगळं वाफ्यावर शिजणार आहे पण आपण थोडस तेल देखील टाकलंय हळदीच्या पानात आता हळदीची पानं आहेत ना ती था 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 अशा पद्धतीने घेतली आहेत एक सरळ घेतलंय एक असं आणि एक असं आडवं आता याला मध्यभागी आपण थोडस प्रेस करून याच्यामध्ये हळूहळू आता असं द्रोण बनून मासे टाकणार आहोत आणि त्याला पूर्ण पूर्ण मोठली सारखं पॅक करणार आहोत स्वतः हे सगळे घेतलेले मासे आहेत ना हे बघा पूर्ण झालेत मॅरिनेट बऱ्यापैकी राहू शकताय त्याला आपण आता याच्यामध्ये असं ठेवूया खर तर यालाय ना पॅक करणे म्हणतात ना मोठी कसरत असते आता हळूहळू त्याला पॅक करून घेऊया फायनली आपण हळदीच्या पानात आहे ना एवढं सगळं पॅक केलंय कारण आपण थोडस झाडच खवर लावतोय सरळ निखाऱ्यावरती किंवा मग गौरी आणून गौरीवरती हे आपण शिकत ठेवणार आहोत सो, सो so, याला आपण आहे ना वरचं जे एंड आहे ना त्याला आपण पूर्ण पॅक करणार आहोत ही झाली आपली फायनली मोठली आता सगळ्या बाजूने पॅक झालाय त्याच्यामुळे वाफेवरती हे सगळं काय ना वाफेवरती शिजणार आहे सो so फायनली याला आता दोऱ्याने बांधून घेतो त्याला ना आपण असं दोऱ्याने वरून बांधून घेऊया खरं तर आपल्याला छोटासा दोरा मिळाला आहे त्याच्यामुळे आपल्याला जमेल तसं त्या पद्धतीने आपण बांधून घेऊया म्हणजे कसं पॅक होईल ते पूर्ण तुमच्याकडे जाडा दोरा असेल तर जाड्या दोऱ्याने अथवा मग बारीक दोऱ्यात जो तुमच्याकडे जोरा अवेलेबल असेल त्याने तुम्ही बांधू शकता आपल्याला वरचं जे टोक आहे ना ते मस्तपैकी हे करून घ्यायचं आहे फायनली आपली मोटली तयार झालेली आहे आणि आता ह्या मोटलीमध्ये खर तर आहे ना आजी आहे ना वरतीच बांधायची किंवा अशी मुरघडून ठेवायची त्यांच्याकडे ती स्किल होती आपल्याला ही मोटली आहे ना प्रॉपर बांधता येत नव्हती त्याच्यामुळे आपण दोऱ्याचा सपोर्ट घेतलाय पण नक्कीच एकदम म्हणतात ना मोटली सारखीच आपण त्याला बांधून शेप दिलाय थोडा वेळ आपण आता हात वगैरे धुया आणि त्याच्यानंतर मस्तपैकी निखारे काढूया आणि मग मोठली आपण शिजवायला ठेवूया सो ही एक एक आ, मना, मना तर तर हे एक एक्सपेरिमेंट होती खरंतर कोकणात आहे ना फार पूर्वी याच पद्धतीने बरेच जण असे मासे म्हणजे मिळायचे नदीतले मासे म्हणा म्हणू नका इतर काही मळे मासे म्हणू नका तर त्याची मोसडी अशी बांधली जायची एवढं मला आज तग आठवतंय कारण मी हे सगळं माझ्या लहानपणी बघितलंय आणि मध्यंतर काळात मला ही मोसडी खरंच बघायला मिळाले नव्हते आता मी हे फक्त आहे ना फक्त एक्सपेरिमेंटल म्हणून केलंय जे मला आठवते त्या पद्धतीने मी हे के करण्याचा प्रयत्न केला So, सो नक्कीच हळदीचं पान आवर्जून वापरतात मात्र घोसळीमध्ये मी केळीचं पान देखील लावू शकता पण हळदीच्या पानातला जो फ्रेगरन्स असतो ना अप्रतिम हा सुगंध देखील छान येणार आहे सो आपण तात्पुरतं त्याला इथे हे ठेवूया आणि जे हात आपले रंगलेत ते कटामिटाने ते स्वच्छ करून घेऊया सो so, मित्रांनो आता कसं आहे आपण मोठली तर बांधली आहे पण कसं आहे आपला सगळं आजचा प्लॅनिंग होता बाहेरचा पण थोडंसं उशीर झाल्यामुळे ना आपल्याला रात्र झाली त्याच्यामुळे बाहेर चूल मांडणं तेवढं जमलं नाही पण हे मोटलीला शेकवायला ना गोवरी लागते सो हे गोवरी मी आता घेऊन आलो आहे इकडेच बघू चुलीच्या बाजूला थोडीशी जागा आहे ना तिथे आपण ही गोवरी ठेवू आणि त्याच्यावरती हा मोटला शेकवू चला आता इकडे आहे ना आपण ही गोवरी थोडीशी व्यवस्थित सुव्यवस्थितपणे लावून घेऊया हे बघा इकडे आपण हे थोडेसे निकारे ठेवलेत थोडंसं आपली ही गोवरी पेटली ना की त्याच्यावरती आपण हळूहळू शेकवायला सुरुवात करू मित्रांनो आता आहे ना गोवरी पेटून झालेली आहे तर आता आपली ही मोटली बांधलेली आहे ना ते मोटला जो किंवा मोटली जे म्हणतात ना ते थोडंसं हळूहळू असं शेकवायचं आपल्याला बघा आपण याच्यावरती आता मोटला ठेवलेला आहे आणि बघा मस्तपैकी हळूहळू आता त्याला वाफ लागायला आहे थोडंसं असं आहे ना शेणीवरती शेकवतात असं मी बऱ्याच जणांना विचारलं त्याच्यानंतर मी शेणी घेऊन आलो आणि शेणीवरती हे सगळं प्रयोग करतोय सो थोड्याच वेळात आपल्याला थोडंसं वेट अँड वॉच कारण आपलं ही पहिली एक्सपेरिमेंट आहे मोटला मोटला तयार करण्याची सो बघूया आपला मोटला कसा तयार होतो ते मित्रांनो आता खा, खालून आहे ना थोडस म्हणतात ना गौरीने पूर्णपणे पेट घेतला आहे आणि त्याची थोडंसं धूर वरती येतोय थोडंसं धूर वरती येतोय आणि ना हे सगळं वाफेवर शिजणार आहे पण हळदीच्या पानाचा आता सुगंध सुटायला लागला ना हळूहळू अप्रतिम जबरदस्त वाटतंय आता गौरीने हळूहळू पेट जास्तच घ्यायला जा लागलाय तर आता खालून बघाय बघ बगा, असं थोडंसं पान जळत जाईल म्हणून दोन तीन पानाच्या आपण लेअर लावल्यात हळूहळू आपल्याला असं हाताने इकडे तिकडे करावं लागेल थोड्याच वेळात आपल्याला माहीत पडेल की कसं आणि कितपत आपलं मोठला शेकला येतो मित्रो आहे ना हे मोठली आहे ना आपण हळूहळू भाजून घेतोय कारण तीन चार पानं लावलीत कारण नक्कीच निखरावरती आहे ना पानं जळतात त्याच्यामुळे दोन ते तीन लेअर आपण लावल्यातच पानाच्या त्याच्यामुळे आतला मासा आहे ना पहिली लेअर तर पानाची बघा जळली आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे कसं आहे आता आपण हळूहळू सगळीकडून शेकवतोय त्याच्यामुळे पानं आहे ना थोडीशी सुकून जात आहेत तर आता पण आहे ना हळूहळू थोडस अजून पंधरा मिनिटं आहे सर्व्या बाजूने बरोबर वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहेत हे बघा बरीच पानं जळाली आहेत त्याच्यामुळे आपण ही मोचडी आहे ना आता फायनली उतरून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो याच्यामधले मासे शिजलेत की नाही किंवा प्रॉपर तयार झालेत की नाही मित्रांनो या गौरीवरती पेटत्या गौरीवरती जी मो, मोटली आपण ठेवली होती ती आपण काढलेली आहे कारण दोन तीन ज्या पानाच्या लेअर होत्या त्या पूर्ण जळाल्यात आणि फायनली असा सुगंध आहे ना हळदीच्या पानातले होते आता आपण सोडून बघूया मस्तपैकी मित्रांनो आता आपण आहे ना ही मोटली सोडायला जातोय बघूया कसं झालंय एस पहिली पानं बऱ्यापैकी करपली आहेत तर आपण त्याला असंच हाताने तोडून घेऊया थोडं वेगळं करता येईल म्हणजे कारण जे आपण गाठ बांधलेली ना ते दोऱ्याने बांधलेली तर दोरे सगळेच जळाले होते आता जवळ या बघा दाखवतो हाय बघा सुगंध प्रतिम येतो आहे आता बघा हे पान आहे ना हे पान शेवटी जळालं नाही आहे जबरदस्त मित्रांनो हे बघा झालंय की नाही ना? मासा शिजलाय की नाही हे बघा मासा पूर्णपणे शिजलाय याला आपण थोडस उघडस म्हणजे सोडूया हे बघा प्रतिम सो so, मित्रांनो मोटलीतले मासे तर तयार झालेले आहेत मस्तपैकी शिजलेले आहेत आता कसं आहे हे मोटलीतले आहे ना मासे स्टीमवरती शिजलेले आहेत तर तुम्ही तव्यावरती देखील याच्यानंतर तुम्ही फ्राय किंवा कडक करू शकता डीप म्हणजे तेल वगैरे टाकून पण आपण आहे ना असाच एकदा चव घेऊन बघूया हा तर ह्या मासा शिजला आहे हे बघा हां 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 मित्रांनो मासे बघा कसे मस्तपैकी झाले आहेत खरं तर थोडेसे गरम गरम होते त्याच्यामुळे थंड व्हायला दिले त्याच्यामुळे थोडंसं म्हणतात ना त्यावेळी थोडेसे ओले ओले वाटत होते थो, थोडा मसाला पण आता बघा किती मस्तपैकी सुकलाय एकदम खटखटीत आहे पाहू शकता जबरदस्त भारी वाटते ना हां सो आत्ता पण आहे ना याच्यातले दोन तीन पीस काढून घेऊया चमच्याने आणि तुम्हाला सांगतो ऑल ओवर कसं झालं आहे बघा एकदम सुक्क झालं आहे बघा मला वाटलं थोडंसं ओलं ओलं होईल आणि मासा शिजला आहे कशावरून बघायचं ना तर त्याचे डोळे असे बाहेर आले नाही बघा की आपल्याला कॅल्क्युलेट करायचं की मासे शिजलेत तर आपण हे मस्तरकी आता पानातून काढून घेऊया बघा खालची बाजू बघा मस्तुरकी हे झाली आहे हां 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 सुगंध भारी येतो आहे आपण थोडंसं हे आमसूल आहेत ना ते घेऊया इकडे प्लेटमध्ये काढून आणि याची चव कशी झाली ना ती सांगूया बघा सुगंध भारी येतो आहे आपण हे साईडला ठेवूया आणि हातानेच खाऊया आता बघा हा हा शिजलेत मासे प्रॉपर हे बघा ब्रेक झाले म्हणजे समजायचं शिजलेत आता आपण हा मासा घेऊया आणि खाऊन बघूया सो so, आत्ता मस्त एक के आंघोळ केली आहे ना एवढं छान वाटतंय ना फ्रेश वाटतंय कारण माशाला सगळे साफ साफसफाईपासून मीच सगळं केलं आणि सोनालेला थोडासा त्रास दिला मी पाणी वगैरे ओतायला हातावर सो फायनली आपली डिश तयार झाली आणि त्याची टेस्ट घेऊन सांगतो मेट मेट ही सालरे मीठ बरोबर आहे मीठ पण बरोबर आहे हम्म खूप टेस्टी झालं एवढी मेहनत केली잖아 खरंच फायदेशीर झाले आता इकडे दाखव टॉस सोई बघा अजून आपण एवढे खातोय आता एवढे सगळे मासे आपल्याला संपवायचे आहेत बघा मस्तपैकी मासे तयार झालेत हम्म आपात्रिम सो मी ही जुनी पद्धत आहे ना मोटला बांधण्याची मी मगाजपासून मोचडी मोचडी म्हणत होतो माझ्या तोंडून आहे ना थोडासा अपप्रंश झाला शब्दाचा पण हे याला मोटला म्हणतात आणि ही मोटली आहे ना जेव्हा आजी आज बनवायची ना ती आठवण मी तेव्हा बघून घेतलेली आणि म्हटलं की आपण देखील एक ना एक दिवस प्रयत्न करू त्याच्यामुळे आज आहे ना मासे पकडायला त्या मुलांबरोबर गेलो बाटल्या लावल्या आणि बाटलीमध्ये मासे पकडण्याचे टेक्निक्स ऑल ऑल ओव्हर इं इंटरनेटला भरपूर व्हिडिओज आहेत त्याच्यामुळे म्हटलं काय ते व्हिडिओ बनवण्यात तथ्य नाही आपण काहीतरी असं दाखवूया जे म्हणतात युनिक असेल सो so, हे एक युनिक रेसिपीची पद्धत होती जी फार पूर्वी लोक म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं तर काही ठिकाणी ना तेल लोक ॲड पण नाही करत ते म्हणतात आम्ही असेच मोठला बनवतो पण मी थोडंसं तेल ॲड केलं थोडंसं म्हटलं थोडंसं तेल असणं गरजेचं आहे मसाला त्याला चांगला वगैरे लागेल म्हणून सो काही ठिकाणी तर तेल घेत देखील नाहीत सो अशा पद्धतीने देखील मोठले बनव मोठला बनवताना मी पाहिलं आहे माझ्या आत्याच्या घरी वगैरे तेल वगैरे वापरायचे नाही मोठला बनवताना आणि ही मच्छी आहे ना किंवा हे जे मासे आहेत तर हे जे फिश आहेत तर ते आहे ना उद्या आहे ना ह्याची चव वाढते आणि मसाला त्याच्यात प्रॉपर आहे ना मुरतो सो हे आहे ना जुन्या माणसांचे टेक्निक्स होत्या रेसिपीच्या ज्या पद्धतीने आजकाल आपण स्वयंपाक बनवतो त्या काळी तसं नव्हतं त्या काळी या पद्धतीने अशा युनिक म्हणतात ना रेसिपीज जे म्हणतात ना एकदम शरीरासाठी किंवा आपल्या स्वास्थ्यासाठी चांगल्या असणाऱ्या रेसिपीज किंवा जेवण तयार व्हायचं त्याच्यातलीच एक छोटीशी पद्धत आय होप तुम्हाला हा माशांचा मोटला आवडला असेल आणि जर तुम्हाला हा माशांच्या मोठल्याचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खालीचे लाल ते सबस्क्राईब बाजूची बेल बे देखील जा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तर मित्रो आजच्या पुरतं आणि आतापुरतं एवढंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय टाटा यू आणि हो आवर्जून सुरुवात कोकण आपलंच असा व्हिडिओ आवडला असेल ना ते शेअर करायला विसरू नका मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि ज्यांना ही आठवण असेल ना त्यांनी नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्ही देखील मोटला खाल्लेला आहे म्हणून